नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15वा वित्त आयोग संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी जो काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय पारित केला त्या संदर्भात आणि 15वा वित्त आयोगाचा जो काही पैसा असतो तो कोणकोणत्या परिस्थितीमध्ये सरपंचांना किंवा ग्रामपंचायतीला खर्च करणे बंधनकारक असेल आणि जर त्याचा दुसरा टप्पा हवा असेल तर त्यासाठी काय अटी आणि शर्ती दिल्या आहेत त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत होईल. मित्रांनो, ग्रामपंचायतीचा विकास करून घेण्यासाठी शासनाकडून 15वा वित्त आयोगाचा निधी हा शासनाकडून पुरवला जात असतो, परंतु बऱ्याच दिवसापासून हा निधी प्रलंबित असल्यामुळे तो निधी आता शासनाने पारित करून म्हणजे आता प्रत्येक ग्रामपंचायतीकडे वितरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 15वा वित्त आयोगाचा जो निधी असतो तो निधी हा ग्रामपंचायतीमध्ये जे काही सरपंच असतात, ग्रामसेवक असतात, त्यांच्याकडे तो निधी कसा खर्च करावा आणि त्याच्यावरचं जे नियंत्रण असतं हे सर्वस्वीपणे जिल्हा परिषदचे जे सीईओ असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेले असतं. म्हणजे 15वा वित्त आयोगाचा जो निधी आहे तर तो खर्च करण्याची जबाबदारी ही सीईओंवर टाकण्यात आली आणि या जबाबदारीनुसार त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीचे जे काही सरपंच असतात, ग्रामसेवक असतात, त्यांच्यावर त्यांचा वॉच असतो किंवा नियंत्रण असतं. त्या नियंत्रणानुसार त्या ग्रामपंचायतीने वितरित केलेल्या निधीपैकी किती टक्के निधी खर्च केला, कशा स्वरूपात केला, कोणत्या कामासाठी केला याची देखरेख ठेवण्याची किंवा त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं, नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी हे जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्यावर देण्यात आली आहे. आता मित्रांनो, जो काही शासन निर्णय 6 सप्टेंबर 2024 रोजी पारित करण्यात आला त्यामध्ये दोन मुख्य गोष्टींचा उल्लेख करण्यात आला की त्या दोन गोष्टींसाठी तो निधी हा तुम्हाला खर्च करायचा आहे. पहिला म्हणजे की हागणदारी मुक्त आणि स्वच्छता यासाठी जे काही शौचालय असतील तर त्यांची दुरुस्ती करणे किंवा त्यांची देखभाल करण्यासाठी हा 15वा वित्त आयोगाचा निधी संबंधित ग्रामपंचायतींना खर्च करण्याची अट घालण्यात आली. त्यानंतर रेन हार्वेस्टिंग किंवा वॉटर रिसायकलिंग या कामासाठी देखील हा 15वा वित्त आयोगाचा निधी जास्तीत जास्त प्रमाणात खर्च करण्यास सांगितले. आता यामध्ये ज्या ग्रामपंचायती या प्रशासकामार्फत चालवल्या जात असतील म्हणजे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल आणि अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर जर प्रशासक नेमणूक केली असेल तर अशा ग्रामपंचायतींना किंवा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणत्याही स्वरूपाचा 15वा वित्त आयोगाचा निधी हा खर्च करण्यासाठी दिलेला नाहीये आणि त्यांना हा निधी पण देण्याची तरतूद नाहीये. आता मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवर जो काही शासन निर्णय दिला आहे त्यामध्ये कोणकोणत्या अटींचा समावेश करण्यात आला आणि तो निधी हा कशा स्वरूपात खर्च करता येईल, त्यावर जबाबदारी कोणाची, या संदर्भातली सगळी माहिती स्क्रीनवर बघूया. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर आपण व्हिडिओमध्ये 15वा वित्त आयोगा संदर्भात जी काही माहिती घेतली त्या संदर्भातला हा अधिकृत शासन निर्णय आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. याचं टायटल असं आहे की 15व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2024-25 या आर्थिक वर्षांच्या बंधित निधीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण. म्हणजे तुमची जर ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन 15वा वित्त आयोगाचा निधी जर आलेला नसेल तर या शासन निर्णयानुसार तो निधी हा वितरित झालेला आहे. याचा पहिला हप्ता आहे तर तो वितरित झालेला आहे. हा शासन निर्णय 9 पानांचा आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टी न बघता ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचा फक्त विचार करणार आहोत. यामध्ये जो काही निधी आहे तो कशासाठी वापर करायचा आहे त्या संदर्भात या शासन निर्णयातील कलम 7 मध्ये दिलेत आहे. स्वच्छता आणि हागणदारी मुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती, पेयजल पाणी पुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग, बंधित निधीच्या 50% निधी हा वरील नमूद 2 बाबींसाठी करायचा आहे. जर वरील 2 बाबींपैकी एकाची पूर्णतः अंमलबजावणी झाली असेल
तर त्यासाठीचा निधी पहिल्या बाबीसाठी खर्च करण्यात यावा, म्हणजे हा नियम आहे. त्यानंतर स्थानिक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्राप्त निधीपेक्षा जास्त खर्च करू नये व जास्तीचे आर्थिक दायित्व निर्माण करू नये. म्हणजे जेवढा निधी आला असेल तेवढाच जास्त तो निधीचा वापर हा करण्यात यावा. जास्तीचा निधी हा वापर करून म्हणजे भ्रष्टाचाराचं काही प्रमाण असतं तर त्याला देखील प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न या शासन निर्णयातून केलेला आहे. त्यानंतर हा जो निधी आहे हा निधी कोणा म्हणजे कोणी वापरायचा या संदर्भात एक महत्त्वाची जबाबदारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी या शासन निर्णयाच्या प्रती त्याच्या अधीनस्थ सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांना तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. म्हणजे हा निधी जो आहे तर हा निधी याची अंमलबजावणी करण्याची जी संपूर्ण जबाबदारी आहे तर ती CEO जे असतात मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचे त्यांच्यावर दिलेली आहे. म्हणजे तो निधी खर्च करण्याची जबाबदारी CEO दिलेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती जर हवी असेल तर तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर जाऊन दिनांक 6 सप्टेंबर 2024 अशी तारीख कळून हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकतात. किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याची लिंक दिली आहे, ती डाउनलोड करून तुम्ही तो शासन निर्णय बघू शकतात. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 वित्त आयोगाचा जो निधी होता त्या संदर्भात माहिती घेतली. सदरची माहिती ही तुम्हाला कशी वाटली ती जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.